नमस्कार मित्र हो माझ्या गोष्टीचं नाव आहे दोन भांडी एकदा नदीला मोठा पूर आला तीन दिवसांनी पूर ओसरला नदीच्या पाण्यात एक तांब्याचे व एक मातीचे अशी दोन भांडी तरंगत होती तांब्याच्या भांड्याने मातीच्या भांड्याकडे पाहिले व ते त्याला म्हणाले मित्रा तू तर मऊ मातीपासून तयार झाला आहेस तू नाजूक आहेस तुझी इच्छा असेल तर माझ्याजवळ ये मी तुझे रक्षण करीन तुझ्या चांगुलपणाबद्दल मी तुझा आभारी आहे मातीचे भांडे म्हणाले पण मी तुझ्याजवळ येण्याचे धाडस करणार नाही तू खूप मजबूत आणि कणखर आहेस मी खूप दुबळा आहे चुकून जर का आपला एकमेकांना धक्का लागला तर माझे तुकडे तुकडे होतील तू तु खरोखरच जर माझा हितचिंतक असशील तर कृपया माझ्यापासून दूर राहा एवढे बोलून ते मातीचे भांडे तांब्याच्या भांड्यापासून दूर दूर तरंगत गेले तात्पर्य सबळांपासून दूर राहण्यातच आपले हित असते